नमस्कार दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासनं स्वागत तुम्ही ऐकताय गीताराम नरवडे यांची होरपळ ही कादंबरी आणि आज ह्या कादंबरीचा शेवटचा अर्थात अकरावा भाग राऊला वाटेला लावायचा कार्यक्रम चालू झाला शिदबा मंडपाच्या एका खांबाला धरून उभा होता त्याच्या डोळ्यातनं घळाघळा धारा चालू होत्या एका डोळ्यात राऊच्या नवजीवनाचे आनंदा सुरू होते तर एका डोळ्यातनं लेकीचा होणारा विरह गळत होता राऊच्या डोळ्यासमोर बाबांच्या आठवणी फेर धरून नाचत होत्या वाजंत्री वाद्य वाजवत होते त्यांनी सनईवर गाणं लावलं होतं नेसली माहेरची साडी राऊनं आपल्या बापाला दूर उभं राहिलेलं बघितलं ती पळत आली आणि बापाच्या गळ्याला मिठीच मारली शिदबाच्या भावनेचा बांध फुटला तो धाय मोकलून रडायला लागला तेवढ्यात शिमाजी आप्पा आले त्यांनी राहुला शिदबापासून दूर केलं मग तिने आजीला शोधायला सुरुवात केली आजीला पाहून ती पळत गेली आजीच्या गळ्यात पडून रडायला लागली तिथेही काही बायकांनी तिला वेगळं केलं आणि नवरदेवाच्या गाडीत बसवलं नवरदेवाची गाडी निघून गेली राहू हळद फोडून आली तेव्हा शुक्रवारचा दिवस होता पाहुण्यांनी हाराभर पोळ्या टोपलाभर भजे मोठा डावा आमटी भरगच्च बुथी दिली होती पाहुण्यांनी एक जीप करूनच राहूला पोहोच केलं होतं राहू आल्या आल्या थोऱ्या मोठ्यांच्या पाया पडली चहापाणी झालं पाहुणे निघून गेले रात्री पुन्हा प्रेमाच्या माणसांना आमंत्रणं दिली रात्री दहा वाजेपर्यंत जेवणं चालली होती जेवणावर ताव मारताना प्रत्येकजण सुमधूर चवीची प्रशंसा करत होतं दुसऱ्या दिवशी शनिवार होता म्हणून राहुला रविवारी पोहोच करण्याचा निर्णय घेण्यात आला रविवारचा दिवस उगवला दिवसाबरोबरीनं मोठ्या पातेल्यात हरभऱ्याची डाळ शिजायला टाकली स्वयंपाकाची तयारी सुरू झाली पाहुण्यांनी एवढा स्वयंपाक दिला होता आपणही कमी पडायला नको म्हणून जय्यत तयारी सुरू झाली भाऊकीतली राहीबाई गोदाबाई देवरामची सरस्वती हौसा काकू राहूची मामी अशा पाच सहा बायका सकाळपासून स्वयंपाकाला लागल्या होत्या कोणी पुरण वाटायला लागलं कोणी भजे तळायला बसलं कोणी आमटी कडू लागल्या घरात सगळी गडबड आणि धावपळ सुरू झाली यमुनाबाई एका कोपऱ्यात बसून ही सगळी हालचाल आपल्या डोळ्यात साठवत होती अकरा बाराची वेळ होत आली चिमाजी एंक्या रामोशी देवराम गोपीनाथ अशी सहा माणसं शिदबाच्या अंगणात गोळा झाली अंगणातल्या लिंबाखाली घोंगडी बैठक सुरू झाली गप्पांचा फड रांगायला लागला आज राहूला वाटेला लावलं की शिदबा मोठ्या जोमानं शेतीच्या कामाला लागणार होता राहूच्या लग्नाचा कर्जाचा डोंगर त्याला कमी करायचा होता आणि शेतात उत्पन्न काढल्याशिवाय कर्जाचा भार कमी होणार नव्हता दीपक आणि पाहुण्यांची पोरं आजूबाजूला गोंधळ घालत होती एवढ्यात एक पांढरी कार गावाच्या गावकुसाला आली गाडीचा आवाज येताच यंत्रासारख्या सगळ्यांच्या माना गरकन आवाजाच्या दिशेनं वळल्या काही वेळातच कार शिदबाच्या अंगणात येऊन उभी राहिली त्यातून रेवजी मनकारणा आणि त्याचा सासरा संपतराव खाली उतरले अंगणात येत उभे राहिले सगळ्यांनी त्यांच्याकडे संशयित नजरेनं बघायला सुरुवात केली शिरबा काही न बोलता हातातल्या काडकीनं उगच जमिनीवर रेघोट्या मारायला लागला तसे आप्पा म्हणाले की घरातल्या बायकांचंही लक्ष त्यांच्याकडे गेलं घरात बायकात कुजबूज सुरू झाली दोघं घोंगडीवर खाली बसले मनकरणा मात्र जवळच उभी राहिली चमत्कारिक नजरेनं बायका घरातनं डोकून बघायला लागल्या रेवजीला सगळ्यांनी ओळखलं पण त्यांच्यासोबत आलेली बाई कोण याचा त्या अंदाज घ्यायला लागल्या कारण रेवजीचं लग्न झाल्यानंतर ती तशी पहिल्यांदाच आल्यामुळे बायकांना लवकर ओळख पटली नव्हती नजरेनंच एकमेकींना खुणावून विचारायला लागल्या बाहेर कान द्यायला लागल्या तशी हळूच कानात बोलल्या गत हाऊसा काकू म्हणाली अग रेवजीची बायको ये तशी देवरामची सरस्वती म्हणाली पोरीला वाटं लावायला आली वाटतं तशी राऊची मामी म्हणाली तिच्या वाचून राहिलं होतं वे वाट लावायचं एवढं तिनेही बसलेल्या माणसांजवळ बसखण मारली तशी राहीबाई म्हणाली बघा बाया कशी नटीवाणी नटली आणि तिला काय मान मर्यादा आहे का कुशाल जाऊन बाप्या माणसात बसली तशी हाऊसाबाई म्हणाली डोक्याव चढून घेतली मुडद्यानं शहरातली आहे ना अगं पण मी म्हणते शहरातली असली म्हणून काय झालं बाई ना आपल्या मानात राहावं मोकळी सोडली म्हणून डोक्याव मुतायचं नाही गोधाबाईनं ना आपली नाराजी व्यक्त केली तशी भावकीतली राहीबाई आपल्या डोक्यावरचा पदर सावरत म्हणली वली काठीवर चोपती वाळल्या चोपत असती वे पक्की आराबापी आलेली दिसती आता ऐकणार आहे का ती एवढ्या वेळ गप गुमान बसलेली राऊची मामी म्हणाली बघा की कशी छाताडु उघडी करून बसली तिला काय लाज बीज आहे का अगं ते झिप्रेतं बघ पात्र जेवानी कशा मोकळे सोडल्या नाही बुचडा चढा पण ये तरी घालायची का नाही हाऊसाबाई म्हणाली गिरणीचं पीठ फासल्या गोबाड कसं ढवळे शिपीत केलंय आणि वडबी रंगवलेत बाय नाचणारी सारखा पदरभी खांदेव टाकलाय अगं तिचं कपाळ तरी बघा कुकू आहे का कुकू इदवेवानी पांढरा फाटाक सुद्धा बाहेर डोकून बघायचा मोह नाही आवरला काहीतरी निमित्त काढून ती बाहेर आली उगचच घराच्या मागे गेली परत येताना तिने क्षणात नजर टाकली सगळ्यांना बघून घेतलं लहान लहान पोरं पांढऱ्या गाडीच्या भोवती कुतुहालानं फिरू लागली कुणाची गाडी आहे एकमेकांना विचारायला लागली त्या आपल्या चुलतीला बघून राहू मनात विचार करायला लागली तिची आई सिंधुबाई तिच्या नजरेसमोर उभी राहिली होती त्या दोघीत जमीन आसमानाचा फरक तिला जाणवत होता यमुनाबाई मात्र दाराच्या बाहेर सुद्धा नाही रेवजी मनकरणा संपतराव आले क्षणभर नुसते बसून राहिले कुणी काही बोले ना अंगणात नीरव शांतता पसरली शांत डोहा दगडाचा खडा टाकावा तशी मनकरणा म्हणाली आप्पा आप्पा आम्ही कशासाठी आलोत चिमाजी आप्पांना त्यांच्या येण्याचा अंदाज लागलेलाच होता तरीही ते न समजल्यासारखे म्हणाले आता आम्हाला काय ठाव आणि विचारण्याचा आम्हाला काय अधिकार घर तुमचं आहे नाही तरीसुद्धा सांगायला पाहिजे ना आता रेवजीनं तोंड उघडलं आणि म्हणाला मग सांग की नको कोण म्हणते मन तेवढ्यात मनकर्णा म्हणाली आता आमचं आम्हाला वाटून द्या राऊचं लग्न होईपर्यंत आम्ही काही बोललो नाही काही मागितलेलं नाही आहे आणि चिमाजी आप्पाला याची कल्पना होती तो अंदाज ते बांधून होते बाकीचे सगळे याबद्दल अनभिज्ञ होते ते रेवजीकडे आणि मनकर्णाकडे तोंडाचा चंबू करून बघायला लागले घराच्या दरवाजापाशी कोपऱ्यात बसलेली दारा अडून कान देऊन ऐकत होती सगळ्या बायकाही कान देऊन ऐकायला लागल्या तसे चिमाजी आप्पा शिदबाला म्हणाले शिदबा काय करायचं रेवजी वाटून वागतोय शिदबा मनातल्या मनात विचार करत होता की आत्ता नाही म्हटलं तर कधीतरी ते होणारच आहे त्यामुळे उगाचाच वाद वाढवण्यात काही गंमत नाही रेवजी पुरता सासऱ्याच्या आणि मनकरणाच्या हातात गेलाय त्यांनी पक्के कान भरलेत त्याचे आणि मुख्य म्हणजे तो त्यांच्या तालावर नाचणार आहे कळसूत्री बाहुलीसारखा जगाला तमाशा दाखवण्यात काही अर्थ नाही त्यापेक्षा वाटून दिलेलं बरं आत्ता आपण आडेवेडे घेतले तर पोरीला वाटं लावायच्या टायमाला गोंधळ होईल हे विचार मनात आले आणि शिदबा म्हणाला देऊन टाका की कधीतरी द्यावं लागणार जे रेवजीच्या बायकोला आणि त्याच्या सासऱ्याला वाटलं होतं शिदबा एकाएकी तयार होणार नाही पण तो लगेच तयार झाल्याचं पाहिल्यावर ते क्षणभर आश्चर्यचकित झाले एवढ्यात यमुनाबाई दरवाजा आडून उठून बाहेर येत म्हणली काय आप्पा काय चाललंय चिमाजी आप्पा म्हणाले रेवजी वाटून मागतोय तशी चवताळलेल्या वाघिणीसारखी यमुनाबाई म्हणाली अरे मी जीती आहे म्हणाव त्याला शिदा काय वाटून मागतो हा शिद्याकडे मागतो माझ्याकडे हे वाटणी मागायला मी तवर त्याची हिंमत कशी झाली वाटून मागायची तशी मनकरणा उठली आणि म्हणाली आम्ही किती दिवस उपाशी मारायचं आणि भावाने भावाला नाही वाटणी मागायची तर कुणाला मागायची ती मध्ये बोलल्यावर यमुनाबाई जास्तच चावतळली आणि म्हणाली तू गं कोण मध्ये बोलणारी आमच्या तोंड घालायचं काय कारण तू हे बघा मी बायकोय त्यांची मला बोलायचा अधिकार आहे का नाही आहे तसा शिदवा उठला आणि आईच्या हाताला धरत म्हणला आई हे बघ तू अधिकाराचा उगा वाद वाढवायचा नाही आपल्याला आज ना उद्या हे होणारच आहे चुकणार आहे का ते अरे पण त्यांनी निदान पोरीला वाटायला उत्तर थांबायचं होता ना अरे काय नाही केलं तू त्याच्याकरता यमुनाबाईला हुंदका अनावर झाला तिथेच तिने आपल्या डोळ्याला पदर लावला आपल्या आईला दारापर्यंत सोडत तो माघारी वाढला सगळं वातावरण सुन्न झालं स्वयंपाक करणाऱ्या बायकांचं लक्ष स्वयंपाकाच्या ऐवजी बाहेर लागलं होतं चिमाजी आप्पांनी बसलेल्या सगळ्यांनी जमिनीच्या वाटण्या केल्या दोघांनीही त्याला मान्यता दिली तशी मनकारणा म्हणाली मग घराचं काय करायचं आणि मी आल्यानंतर राहायचं कुठे तसं देवरामनं मध्येच तोंड खोपसलं काय करायचं माझी घर शेतबाला राहील घर बांधताना त्यांनी किती खस्ता खाल्ले आहेत त्या गेलेल्या माऊलीच्या डोक्याला खड्डा पाडला होता दगडमाथी वाहून पुन्हा घरातून उठून बाहेर येत यमुनाबाई म्हणाली कोणाला घर राहायला मागते का अगं माया ह्या लेकरांनी हाडाची काढं केली पाणी केलं आहे आयत्या बेळात ना गोबा घुसायला बघती का हे बघा बरोबरची वाटणी नाही झाली ना तर आम्हाला कोर्टात जावं लागेल तेवढ्या तेवढ्यात शिदबा म्हणाला आप घर रेवजील देऊन टाका मी माझ्या बाईलाच्या गोट्यात बिराड मांडील शेवटी वाटणी झाली रेवजीला घर देण्यात आलं शिदबाला बैल आणि बैलांचा गोठा देण्यात आला रेवजीला मात्र आपल्या बायकोची मनकारणाची घराची मागणी आवडली नाही तो तिला म्हणाला अगं घर राहू दे दादाला आपण दुसरं बांधू मागं पुढं का म्हणून द्यायचं भाऊ भाऊ आहात बरोबरीची वाटणी झालीच पाहिजे उद्या मी इथे आल्यानंतर कुठे ओसरीवर बसायचं का आणि माझं सामान सुमान कुठे ठेवायचं यमुनाबाईला हा धक्काच सहन झाला नाही ती डोळ्याला पदर लावत घरात शिरली धापकन खाली कोसळली घरातल्या बायकांचा आरडाओरडा झाला मोठी हालचाल झाली राहून मोठ्यानं किंकाळी फोडली अंगणातले सगळे घरात गेले धावत यमुनाबाईंना हा आघात सहन झाला नव्हता त्यांची हालचाल थांबली होती देवराम पळत डॉक्टरकडे गेला धावत पळत डॉक्टरला घेऊन आला डॉक्टरनं घाईघाईनं यमुनाबाईचा हात हातात घेतला नाडीचे ठोके शोधायला लागला निर्विकार चेहरा करत डॉक्टर म्हणाला आता सगळं संपलंय उपचार करायला सुद्धा नेऊ नका तुम्ही राऊनी हंबरडाच फोडला आपल्या आजीच्या अंगावर अंग झोकून दिलं शिदबाने उभ्या उभ्या, उभ्या अंग टाकलं सगळीकडे रडारड सुरू झाली शिदबाचा एकमेव मायेचा आधार गेला ऐंक्या रामोशी सुद्धा आश्रू गाळायला लागला चिमाजी आप्पा गहीवरले रेवजी जवळ आला त्याच्या डोळ्यातून सुद्धा आपोआप पाण्याच्या धारा व्हायला लागल्या मनकर्णा संपतराव अपराध्यासारखे बाजूला जाऊन उभे राहिले देवराम गोपीनाथ एंक्या रामोशी चिमाजी आप्पा अंत्यविधीच्या तयारीला लागले चिमाजी आप्पा मनातल्या मनात म्हणाले मनात मना काय ह्या शिदबाचं आयुष्य अख्खं आयुष्यभर त्याची होरपळ झाली आणि अजूनही त्याची होरपळ थांबायला तयार नाही आहे दहाव्या दिवशी दशक्रिया विधी सुरू झाला लांब लांबून पाहुणे जमा झाले लग्नमंडप माणसांनी गच्च भरावा तशी स्मशानभूमी माणसांनी गच्च भरली होती ब्राह्मणानं वाळूची उत्तरेकडे तोंड करून पिंड तयार केले तीन बाजूला तरवडाच्या करंगळीसारख्या तीन काडक्या खुपसल्या घेरूमध्ये लाल केलेलं ला फडकं त्याला गुंडाळून निशाण बनवलं शिदबा रेवजीनं डोक्यावरनं पाणी घेतलं खौर केली पिंडीजवळ दक्षिणेकडे तोंड करून बसले ब्राह्मणानं पिंड तयार केले इकडे रामोशानं गोवऱ्याचा आहार करून त्यात कोरं मडकं ठेवलं त्यात पाणी ओतून तांदूळ टाकला आहाराच्या धकेनं भात रटरटला रट एका परातीत भात ओतला त्यावर मध टाकून शिदबानं त्याचे तीन गोळे बनवले ब्राह्मणानं खोचलेल्या निशाणाच्या कडाक्याजवळ तीन मडकी मांडली त्यावर वडाची पानं ठेवून शिदबानं केलेले भाताचे गोळे त्याच्यावर ठेवले ब्राह्मणानं पिंडीपुढे हरळीच्या दुर्वा ठेवून पूजा सुरू केली ब्राह्मण मंत्र म्हणू लागला आणि एक एक क्रिया सांगायला लागला शिदबा रेवजी त्यांनी सांगितल्याप्रमाणे क्रिया करायला लागले तेवढ्यात इकडे प्रवचन सुरू झालं प्रवचनात महाराज बंधूप्रेमाचं आणि आईवडिलांचं महत्त्व सांगायला लागला भाऊ कसे असावेत हे पटवून देताना महाराज म्हणाले आपल्या भावासाठी आणि भाऊजीची सेवा करण्यासाठी लक्ष्मण प्रभू रामचंद्र आणि सीतामाई वनवासाला गेले असताना चौदा वर्ष निराहार राहिला पण त्यांची सेवा केली याला म्हणायचं बंधुप्रेम प्रेम भरतानं आपल्या आईचा आग्रह असताना राजगादीचा त्याग करून नंदीग्रामात वास्तव्य केलं रेवजी ब्राह्मणानं दिलेला आदेश पाळत पाळत महाराजांचं प्रवचन ध्यान देऊन ऐकायलाच लागला महाराज पुढे म्हणाले भरतानं नंदीग्रामात वास्तव्य करताना राजवस्त्राचा त्याग केला संन्याशी वेश धारण केला हे ऐकल्यावर रेवजी विचार करायला लागला की आपण आपल्या भावा भावासाठी काय केलं ज्या भावानं आपल्या शिक्षणासाठी कर्ज काढून आपल्याला शिकवलं आपण खरंच त्याचे उतराई झालो का ज्या वहिनीने आपल्या शिक्षणासाठी आपल्या गळ्यातले सोन्याचे दोन मणी तोडून दिले त्याची जाण आपण ठेवली आहे का एक ना अनेक विचार त्याच्या मनात वादळ निर्माण करायला लागले एवढ्यात महाराजांनी दृष्टांत बदलला आणि आईवडिलांची महती सांगण्यासाठी महाराज पुंडलिकाची कथा सांगायला लागले पुंडलिकाची बायको सुंदर होती त्यामुळे पुंडलिक पूर्णपणे बायकोच्या आहारी गेला हे ऐकताना रेवजी जास्त सावध झाला महाराजांचं सा प्रवचन कान देऊन ऐकायला लागला महाराज म्हणाले आपल्या बायकोच्या स्वरूपाला भाळून पुंडलिक आपल्या बायकोच्या आज्ञेबाहेर जाईना रेवजी विचार करायला लागला की आपलीसुद्धा हीच गत झाली आहे का आपणही आपल्या पत्नीच्या रूपाला मोहित झालो आणि आपल्या पत्नीच्या म्हणण्याप्रमाणे वागायला लागलो महाराजांची कथा पुढे सुरूच होती ते सांगायला लागले एक दिवस पुंडलिकाची पत्नी आपल्या नवऱ्याला म्हणाली मला एकदा काशीला जावंसं वाटतंय काशी विश्वेश्वराचं दर्शन घ्यावंसं वाटतंय पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी पुंडलिकानं काशीला निघण्याची तयारी केली हे पुंडलिकाच्या माता पित्यांना समजलं त्यांनीही पुंडलिकाला काशीला नेण्याची विनवणी केली शेवटी पत्नीला विचारून आईवडिलांना बरोबर घेऊन पुंडलिक का पत्नीसह काशीला निघाला मजल दरमजल करत ते निघाले तशी त्याची बायको थकली म्हणून तिला त्याने आपल्या खांद्यावर उचलून घेतलं वय झाल्यामुळे त्याच्या वृद्ध आईवडिलांना चालणं होत नव्हतं ते मागे मागे राहत होते त्याचा राग येऊन पुंडलिकानं त्यांच्या गळ्याला दोर बांधला आणि त्यांना ओढत निघाला काही अंतर गेल्यावर विश्रांतीसाठी एका गावात थांबला त्या गावात भिक्षा मागण्यासाठी गेला ते गाव संत रोहिदासाचं होतं तो संत रोहिदासाच्या दारात गेला आणि तिथलं दृश्य बघून अचंबित झाला एका चोपाळ्यावर रोहिदासाजवळ एक म्हातारा आणि म्हातारी झोपली होती त्यांच्या चोपाळ्याला दोरी बांधली होती तिचं टोक आपल्या शेंडीला बांधलं होतं तो आपलं कातड्याच्या चपला शिवण्याचं काम करत होता रापीनं कातडं कापत असताना त्याचं अंग हलत होतं अंगाबरोबर डोकं मागे पुढे होत होतं शेंडीला बांधलेल्या दोरीला ताण पडत होता आणि त्याबरोबर तो चोपाळा हलत होता पुंडलिकानं ते दृश्य बघितलं त्याला आश्चर्य वाटलं त्यांनी संत रोहिदासाला विचारलं की चोपाळ्यावर बसलेले कोण आहेत रोहिदास म्हणाला ते माझे वृद्ध आई वडील आहेत तसं पुंडलिकानं पुन्हा विचारलं की आपल्या शेंडीला दोरी बांधून चोपाळ्याला का बांधली तसे रोहिदास म्हणाले मी त्यांची सेवा करतो आणि माझं कर्मही करतो रापीनं चांबडं कापताना माझी मान हलते त्यामुळे चोपाळ्याच्या दोरीला ओढ बसते चोपाळा हलतो त्यामुळे त्यांना झोका बसतो त्यामुळे माझ्या कर्मात खंड पडत नाही आणि आई वडिलांच्या सेवेतही खंड पडत नाही आणि पुंडलिकाला त्यांनी विचारलं की आपण कोण आहात कुठे निघालात पुंडलिकानं सांगितलं मी ब्राह्मण आहे काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला निघालो आहे मुक्कामी थांबलो म्हणून भिक्षा मागायला आलो आहे संत रोहिदासानं पुंडलिकाला भिक्षा वाढली आणि त्याच्या हातावर एक रुपया ठेवला त्याला म्हणाला एवढा गंगेला अर्पण करा पुंडलिक म्हणाला हा रुपया कशासाठी तर रोहिदास म्हणाला एवढा गंगेला अर्पण केल्यावर गंगामाता त्याचा स्वीकार करेल आणि त्याचं पुण्य माझ्या आईवडिलांना मिळेल त्यावर पुंडलिक म्हणाला गंगामाता त्याचा कसा स्वीकार करेल मनाला पटत नाही आहे रोहिदास म्हणाला का करणार नाही ती इथे सुद्धा करू शकते कसं काय असं पुंडलिकाने विचारल्यावर संत रोहिदासानं घरातनं एक काटवट आणली दोघांच्या मध्ये ठेवली पुंडलिक आश्चर्यचकित होऊन बघत होता आणि रोहिदासाला म्हणाला आता ही काटवट कशासाठी रोहिदास म्हणाला गंगेला पाचारण करण्यासाठी पुंडलिक म्हणाला काटवट गंगा कशी येऊ शकते गंगा किती दूर आहे रोहिदास म्हणाला अरे मन चंगा तो काटवट मे गंगा मी खरोखर आईवडिलांची मनापासनं सेवा करत असेल तर या काटवटीत गंगा अवतीर्ण होईल आणि माझा रुपया स्वीकारेल आणि आश्चर्य घडलं काटवट आपोआप पाण्यानं आप भरली त्यातून दोन हाताची ओंजळ वर आली रोहिदासानं त्यामध्ये आपल्या हातातला रुपया टाकला तशी ती ओंजळ आपोआप अदृश्य झाली पुंडलिकानं रोहिदासाला विचारलं हा चमत्कार कसा झाला रोहिदास म्हटला आईवडिलांच्या सेवेचं हे फळ आहे मी त्यांची निष्काम सेवा करतो म्हणून प्रत्यक्ष गंगेला येऊन माझ्या रुपयाचा स्वीकार करावाच लागला पुढे महाराज सांगायला लागले आणि रेवजी सावध झाला महाराज पुढे म्हणाले पुंडलिक विचार करत आपल्या पत्नीजवळ आणि आईवडिलांच्या जवळ आला रात्रीचा मुक्काम करून पुन्हा प्रवासाला निघाला काही अंतर जाताच पुढे एक आश्रम लागला पुंडलिकाच्या पत्नीला तहान लागली म्हणून पाणी आणण्यासाठी तो ते त्या आश्रमात गेला त्याला त्या आश्रमात काही मलिन स्त्रिया जाताना दिसल्या पुन्हा थोड्या वेळानं त्या बाहेर आल्या तेव्हा त्या तेजस्वी दिसल्या पुंडलिकाला आश्चर्य वाटलं त्याने विचारलं की हे मातानो आपण कोण आहात हा आश्रम कोणाचा आहे आपण आतमध्ये गेला तेव्हा मलिन होतात बाहेर येताना तेजस्वी कशा झाला त्यावेळी त्या पुंडलिकाला म्हणाल्या पुंडलिका आम्ही या भूतलावर वाहणाऱ्या नद्या आहोत तुझ्यासारखे पापी आमच्यामध्ये आंघोळी करतात त्यामुळे आम्ही मलिन होतो पण या कुरकुट ऋषीचं दर्शन घेतलं की आम्ही शुद्ध होतो पवित्र होतो त्या स्त्रिया निघून गेल्या पुंडलिकालाही इत्या ऋषींचं दर्शन घ्यायची इच्छा निर्माण झाली तो त्या आश्रमाच्या दाराशी आला तसा आतून आवाज आला पुंडलिका तिथेच थांब आतमध्ये येऊ नको तुझ्यासारख्या पाप्याला माझ्या आश्रमात जागा नाही पुंडलिक जागेवर थबकला तिथनंच त्यांनी प्रश्न केला की ऋषी महाराज मलिन झालेल्या सप्त नद्या स्त्रियांना प्रवेश देऊन तुम्ही शुद्ध केलत मग मला प्रवेश का नाही तसे ते कुरकुट ऋषी म्हणाले पुंडलिका त्या पाप धुवून काढायचं काम करतात म्हणून त्यांना त्या प्रवेश दिला पण तू मुळात पापी आहेस त्यांनी आत डोकून बघितलं तर कुरकुट ऋषी आतमध्ये आपल्या आईवडिलांची सेवा करत होते त्यांच्या एका मांडीवर आईचं डोकं होतं दुसऱ्या मांडीवर वडलांचं डोकं होतं त्यांची अखंड सेवा चालू होती कुरकुट ऋषी म्हणाले अरे पापी पुंडलिका तू आपल्या बायकोला खांद्यावर घेऊन आहेस आणि आईवडलांच्या गळ्याला दोर बांधून ओढतोयस जन्म देणाऱ्या आईवडिलांचे हाल करतोयस हे घोर पाप आहे तुला माझ्या दर्शनाला यायचा अधिकार नाही आल्या पावली निघून जा नाहीतर पापाचा धनी उशील पुंडलिकाला पश्चाताप झाला त्याला आपली चूक उमगली तो पश्चातापाच्या अग्नीत जळायला लागला तो पळत माघारी फिरला आईवडिलांजवळ आला ढसाढसा रडायला लागला क्षमा मागायला लागला त्यांनी आपल्या आईवडिलांची सेवा सुरू केली त्याच्या सेवेवर प्रसन्न होऊन प्रत्यक्ष भगवंत द्वारकेहून दर्शन देण्यासाठी आले पण त्यांनी त्या भगवंतालाही जवळची विट फेकून त्या विटेवर उभं राहण्याचा आदेश दिला वडिलांच्या सेवेचं फळ म्हणजे आजही त्या विटेवर भगवंत उभा आहे आणि भगवंत त्याच्या आईवडिलांची सेवा कधी संपते त्याची वाट बघतोय एवढं महत्त्व आहे आईवडिलांच्या सेवेचं रेवजी प्रवचन ध्यान देऊन ऐकत होता महाराज प्रवचन करत होते आईवडिलांच्या सेवेचं महात्म्य सांगत होते आणि रेवजीच्या काळजाला घरं पडत होती मस्तकावर घणाचे घाव बसत होते त्याचं मस्तक चूर चूर होत होतं रेवजी विचार करायला लागला आपण आत्तापर्यंत काय केलं आपण आईची किती सेवा केली आपल्यासाठी आईने काय केलं नाही आपल्याला आईने नऊ महिने नऊ दिवस पोटात वाढवलं वागवलं नेत्राचा दिवा हाताचा पाळणा केला आपल्यासाठी आईने लोकांची मोलमजुरी केली कित्येकदा स्वतः उपाशी राहिली पण आपल्याला अन्न भरवलं आपल्या शिक्षणासाठी आईने दागिने मोडले पैसे दिले आणि आपण आपण मनकरणाच्या सौंदर्याला भुलून आईने भावाने केलेले सगळे उपकार विसरून गेलो मनकरणाच्या मोहात अडकलो ती म्हणेल तसं वागायला लागलो सासऱ्याचा शब्द प्रमाण मानला आपण आपल्यावर ज्या आईने ज्या भावाने अनंत उपकार केले त्यांना विसरलो आपल्या अंगाचे कातडे काढून त्यांना जोडे शिवले तरी त्यांचे उपकार फिटणार नाहीत त्यांना मदत करणं सोडा त्यांना भेटणंसुद्धा सुद्धा आपण बंद केलं जो भाऊ आपल्यासाठी रात्रंदिवस राब राब राबला ज्या आईनं डोळ्याच्या वाती करून आपलं संगोपन केलं त्यांच्या अडचणीच्या काळात आपण आधारवड होणं गरजेचं होतं ते आपलं कर्तव्य होतं ते आधारवड होणं तर सोडा उलट तीक्ष्ण कोऱ्हाडीचे घाव आपण त्यांच्यावर घातले कुठं फेडणार होत आपण हे पाप रेवजीला पश्चाताप झाला त्याचे डोळे भरून आले डोळ्यातनं पाण्याच्या धारा व्हायला लागल्या एवढ्यात ब्राह्मणाचा संपूर्ण विधी ओरखला सगळेजण बाजूला जात हात जोडून उभे राहिले मनकर्ण मात्र बसलेल्या बायकातनं उठली नाही रेवजीनं ना एकवार तिच्यावर नजर रोखली आणि हात जोडून उभ्या असलेल्या बायका माणसात येण्याचा इशारा केला जवळच्या नात्यातल्या बायका हातपाय धुवून हात जोडून उभ्या राहिल्या होत्या रेवजी सारखा मनकर्णाला इशारा करत होता परंतु न पाहिल्यासारखं करत ती जाग्यावरच बसून होती सगळ्या बायका मनकरणाकडे बघून एकमेकींना खुणावत होत्या तेवढ्यात कावळा शिवला जमलेल्या लोकांमधनं टाळ्यांचा कडकडाट झाला महाराजांचं प्रवचनही संपलं तीळ वाहण्याचा कार्यक्रम सुरू झाला निदान आता तरी मनकरणात तीळ वाहण्यासाठी पुढे येईल असं रेवजीला वाटलं पण तेही तिने केलं नाही तिचं ते वर्तन रेवजीला आवडलं नाही शेवटी रेवजीने हाक मारली मनकरणा इकडे ये मनकरणा नाखुशीनं उठली रेवजीजवळ आली रेवजी म्हणाला मन करणा तीळ वा काय होईल तीळ वाहिल्यानं अगं विधी असतो एक सोळा संस्कारातला विधी आहे तीळ वाहिल्यानं त्या आत्म्याला शांती मिळते असं आपल्या संस्कृतीत सांगितलंय हे बघा असल्या खुळचट कल्पना मला मान्य का अगं ह्या तुला खुळचट कल्पना मान्य नसतील पण हा संस्कार संस्कृतीचा भाग आहे तो आपण पाळला पाहिजे ना अहो तुम्ही एवढे सुशिक्षित आहात अजूनही या जुन्या खुळचट कल्पना तुमच्या डोक्यातनं गेल्या नाही जग चंद्रावर गेलं आहे आणि तुम्ही अजून धर्मकांडात अडकून पडला आहे हे बघ मन करणं आपण जरी शिकलो असलो उच्च विभूषित झालो असलो तरी या धर्मसंस्कृतीच्या रचलेल्या पायाच्या दगडाव आपल्या जीवनाची इमारत उभी आहे हे इसरून चालणार नाही हे विधी आपण करायलाच पाहिजेत पण मला नाही आवडत ते हे बघ तुला आवडत नसले तरी तुला तिळ व्हावे लागतील फोटोच्या पाया बी पडावं लागल अहो ती तुमची आई होती तुम्ही करा ना खुशाल विधी मी काय या थेरडीच्या पाया पडू हे ऐकताच रेवजीचा राग अनावर झाला त्याने फाडकन मनकरणाच्या कानफटात वाजवली रेवडीची थापड बसताच मनकरणा खालीच कोसळली तिच्या डोळ्यांसमोर काजवे चमकले दशक्रिया विधीसाठी गोळा झालेला समाज हा सगळा तमाशा दूर उभं राहून बघत होता काही वेळा तिथे घोळका गोळा झाला रेवजीचा सासरा संपतराव आणि मनकरणाची आई सगुणाबाई तिथे पळत आली तसा रेवजी करारी आवाजात म्हणाला खबरदार कोणी पुढं आलं तर संपतराव म्हणाला काय लावलाय हा माझ्या माझ्या पोरीला मी अजून कधी पाच बोटं लहान असताना सुद्धा लावली नाही मी चाललो माझी पोरगी घेऊन रेवजी म्हणाला संपतराव मी मामा म्हणण्याची ऐवजी नावानं पुकरतो तुला लय झालं तुझं तुमच्या नादानं मी आजपर्यंत तुमच्या तालावर नाचत आलो पण आज माझी चूक मला कळली इथून पुढं हिच्या म्हणण्याप्रमाणे मी वागणार नाही तर माझ्या म्हणण्याप्रमाणे हिला वागावं लागन हिच्यामुळं मी माझ्या भावाला दुःख दिलंय हिच्यामुळं माझ्या जन्मदात्या आईपासनं मला दूर राहायला लागलं आणि शेवटी हिच्यामुळं माझी आई हार्ट अटॅकनं गेली माझं मायेचं छत्र हरपलं मनकारणा म्हणाली आज तुम्ही माझ्या अंगावर हात टाकलात मलाही तुमची गरज नाही आता आपले मार्ग वेगळे संस्काराच्या नावाखाली तुम्ही लोक आमच्या इच्छेखातर वागू देत नसाल तर मला कुणाचीही गरज नाही माझ्या बापाचं वैभव तुमच्यापेक्षा किती मोठं आहे माझ्या माहेरचं राहणीमान कसं तुमच्याकडचं राहणीमान कसं काय तो तुमचा भाऊ त्याच्यापेक्षा भिकारी चांगला मनकरणाचा हा शब्द रेवजीच्या जिवारी लागला तो पुन्हा एकदा तिच्या अंगावर धावून गेला पण शेदबाने त्याला धरलं तेवढ्यात मनकरणाची आई पुढे आली आणि आपल्या पोरीच्या हाताला धरून म्हणाली पण मनकरणाच आईच्या अंगावर ओरडली आई आता क्षणभरसुद्धा याच्याबरोबर राहणार नाही मी मी घटस्फोट घेणार मनकर्णाच्या तोंडून हे वाक्य बाहेर पडताच मनकर्णाच्या आईनं फाड दिवशी मनकर्णाच्या तोंडात मारले मनकर्णा गोंधळली आधी नवऱ्याने मारलं आता आईने मारलं मनकर्णाची आई म्हणाली काय म्हणालीस घटस्फोट घेतेस आणि घटस्फोट घेऊन जाणार कुठे माझ्या घरी माझ्या घरी मी तुला येऊ देईन असं वाटतंय तुला बापाने तुझे लाड केले असतील पण आता माझ्याजवळ तुझे लाड चालणार नाहीत अगं आई तू माझी बाजू घेण्याऐवजी हां तुझी बाजू घेणार नाही मी आता तुझ्या बापानं तुझे लाड करून तुला शेफारून ठेवली आहे मी संस्कारात वाढलेली आहे पती परमेश्वर मानायची माझी संस्कृती आहे एवढे दिवस नाही बोलले मी पण आज तुझ्या तोंडून थेट घटस्फोटाची भाषा निघाली हां रेवजीने जे केलं ते योग्यच केलं त्याचं काही चुकलं नाही खरं तर त्यांनी हे सगळं आधी करायला हवं होतं सगुने माझ्या पोरे हात टाकला तू ती तुझी पोरगी आहे इसरली का तू हो माझी मुलगी आहे म्हणूनच मारलं मी तिला मला एक सांग रेवजीच्या जागेवर मन करणं असती आणि रेवजीनं हिच्या आईवडलांचा म्हणजे आपला अपमान केला असता तर काय वाटलं असतं आज मनकरणानं घटस्फोटाची भाषा केली नवऱ्याच्या घरात बाईची जी किंमत असते ती आईवडिलांच्या घरात राहील लेख मेली ऐकावी की नांदलेली ऐकावी सगुणाबाई हे म्हणतात संपतराव गप्प झाला दशक्रिया विधीला आलेला समाज अजूनही तिथे थांबून होता रेवजी आपल्या भावाला सगळ्यांसमोर म्हणाला दादा मला माफ कर मी चुकलो छिदबा म्हणाला रेवजी बायकोला सांभाळ बायकोला सांभाळ नाही तर तुझा संसार उद्वस्त होईल रेवजी जास्तच भावनाविवत झाला आणि म्हणाला नाही दादा हिजामुळं आणि सासऱ्यामुळं मी आपल्यापासनं लय लांब गेलो दादा तू सच्च्या दिलाचा भागवान आहे तुझ्या मेहनतीचं या मातीत सुमधुर फळाच्या अपेक्षेनं माझी वेल वाढवली मोठी केली मी काय दिलं तुला तडू शळाची फळं दिली तुला मी बायकोच्या सौंदर्यानं आंधळा झालो सासरेच्या शिकवण्यावरनं माझ्या कर्तव्यापासून लांब गेलो पण आता माझे डोळे उघडले खरंच सांगतो दादा आजच्या या प्रवचनातनं महाराजांनी झणझणीत अंजण माझ्या डोळ्यात घातलं मला खरी दृष्टी आली त्याला आपल्या छातीशी कवटाळ छेदबा म्हणाला नाही रेवजी नाही असं म्हण न ग अरे हे सगळे माझ्या पूर्वजन्माचे भोग होते मी माई सत्य परीक्षा देतोय आणि हे बरं चियादाड जवळ कच्चा असतं ना तवरच ते कडू लागतं पिकलं की त्याची चव बदलती त्याला गोडही येते आता तू पाचश्या तापाच्या जळला तुझ्यातला कच्चे पाना गेला तू कडू नाही गोड झाला आता दादा मला माफ कर अरे किती मोठ्या मानाच आहे तू आता मला तुझ्या पादराखाली घे मला परत तुझी माया पाहिजे बायको लो माझी नाही रे माझ्या संपत्तीची आस आहे ती सगळी संपत्ती बंगला तिला देऊन टाकतो तरडूच्या एका पारड्यात सगळी संपत्ती आणि एका पारड्यात तू बसला तू तू तुम्छे तुम्छे ना तरी तुझंच पारडं जड राहणार आहे मला फक्त तू हवं आहे दादा जवळ उभ्या असलेल्या संपतरावला मग रेवजी म्हणाला संपतराव तुमची पोरगी तुमच्याकडे घेऊन जा माझा बंगला माझी संपत्ती तिला देऊन टाकतो तुमच्या मुलीला दिलेल्या संपत्तीशी माझा संबंध ठेवणार नाही मला माझा भाऊ पाहिजे संपतराव अपराध्यासारखा उभा होता आपला जावंही अचानक एवढा बदलेल असं त्याला वाटलं नव्हतं काय बोलावं हे त्याला कळत नव्हतं शेवटी काही वेळानं तो बोलायला लागला नाही रेवजी मला मलाच माफ करा माझी चुकी झाली शेदबा तुम्ही खरं देव माणूस हे मी नाही ओळखू शकलो तुम्हाला मीच रेवजीला तोडलं तुमच्यापासनं अहो मी सतत हा विचार करत होतो का जर तुम्ही भाऊ भाऊ एक विचारानं राहिला तर माझ्या मुलीला सासूरवास होईल माझ्या मुलीचं सुख हिरावून जाईल म्हणून रेवजीच्या मनात सतत विष कालवायचा प्रयत्न केला मी रेवजी त्याला म्हणाला संपतराव तुम्ही सतत शकुनी मामाची भूमिका पार पाडली पण मला वेळेवर जाग आली तुमच्या मुलीला घटस्फोड पाहिजे मी आजच वकिलाला सांगतो पेपर तयार करायला सांगतो रेवजीनं आता टोकाची भूमिका घेतल्याचा पाहून मनकारणा घाबरली ती अपराध्यासारखी झाली तसा शेदवा म्हणाला रेवजी हे बघ झालं गेलं विसरून जा आता तुला मुलगा झाला आहे त्याचं भवितव्य आहे घटस्फोट घेतला तर त्याच्या आयुष्याची मातेरी होईल प्रपंचाचा खेळखोंडोबा होईल दादर ज्या बायकूनं माझ्या आईला थिरडी म्हणलं ज्या बायकोनं माझ्या सख्या पुतणीच्या लग्नात मला कन्यादान नोतू दिलं नाही भावाला भाऊ म्हणू दिलं नाही त्या बायकोशी कसा संसार करणार मी खरं म्हणजे मला आईसारखं प्रेम दिलं त्या वहिनीला हिने वहिनी म्हणून आई दिलं वहिनी गेल्यानंतर खरं म्हणजे हिने हिनी आणि दीपकला आपली पोरं म्हणून सांभाळायला पाहिजे होतं पण तशी मनकारणा जवळ आली आणि म्हणाली चुकलं माझ्याकडनं माझी चूक माफ करण्यासारखी नाही याची जाणीव आहे मला पण निदान माझ्या बाळा करता तरी मला माफ करा मला माझ्या वडिलांच्या संपत्तीचा गर्व होता पण आता कळालं आहे की आई वडिलांची संपत्ती का का काय कामाची काही झालं तरी माझं हे घर चुकलं भाऊजी माझं मी अहंकारानं आंधळी झाले होते पण माझ्या आईनी आज मला माझ्या कर्तव्याची जाणीव करून दिली एवढं झालं तरी रेवजी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता शेवटी चिमाजी आप्पा पुढे झाले आणि रेवजीला म्हणाले रेवजी आता बाद झालं आता माफ कर बर तिला नाही आप्पा या, पा। या पापिनीला माफ केलं ना माझी आई मला माफ नाही कर करायची चिमाजी आप्पा रेवजीला समजावून सांगत म्हणाले अरे आता मन पश्चातापाच्या आगीत जळती वाल्या कोळी एवढा पापी होता पण पाश्चात तो उजळून निघाला वाल्याचा वाल्मिकी झाला तशी हिला सुधारायची संधी दे ना एक शिदबा म्हणाला हे बोलतायत आहेत ते खरंय रेवजी आप्पा म्हणतायत ते खरंय एक संधी दे त्यातून ती सुधारली तर तिचं सोनं होईल त्याला नवीन झाळाळी येईल हे बघा जर मन करणा माझ्या गावात माझ्या इथल्या घरात राहत असेल माझ्या दीपकला आईची माया देत असेल माझ्या राऊला माहेरपानाची माया देत असेल तर मी माफ करू शकतो नाहीतर तिचा मार्ग तिला मोकळा माझा मार्ग मला मोकळा मला तुमच्या सगळ्या आटी मान्य आहेत मला शहरातला बंगला नको मला खरं प्रेमाचं घर हवं आहे मला दीपकची आई आहे मला राहूला माहेरपण आहे माझा अथर्व दीपक राहू मला सारखे राहतील मी वचन देते मनकर्णा राहूकडे वळाली आणि म्हणाली राहू माझ्या बाळा मला माफ कर मी चुकले तशी राहू धावत आली आपल्या चुलतीच्या गळ्यात पडली राहूलाही हुंका अनावर झाला मनकर्णाला हुनक्या अनावर झाले तशी राहू म्हणाली काकी काकी माया बापूला माया दीपकला आता तूच आधार आहेस मला तुझ्याकडनं काय नको गं दुसरं आता गोळा झालेल्या बायकांच्या डोळ्यातनं पाण्याच्या धारा व्हायला लागल्या त्या सगळ्या पदरानं डोळे पुसायला लागले चिमाजी आप्पाक्या रामोशी पुढे आले त्यांनी सगळ्यांची समजूत काढली शिदबाने डोंक्या डोक्यावर घोंगता घेतला आणि घराचा रस्ता धरला सर्व जमा झालेल्या माणसात हाच एक विषय चर्चेचा झाला होता आणि तीच चर्चा चवीनं चघळत सर्वांनी परतीचा रस्ता धरला मित्रांनो गीताराम नरवडे यांची होरपळ ही कादंबरी इथे संपली चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल अजूनही तर प्लीज एकच विनंती की चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद